संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जेजुरीकरांचा पाहुणचार घेऊन आता वाल्हेकडे मार्गस्थ झाली आहे। आज दुपारच्या सुमारास वाल्मिकी ऋषींच्या नगरीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींची पालखी विसावेल आणि माऊली सकाळचा विसावा हा दौंडस खिंडीजवळ घेतील। यावेळी तिथल्या ग्रामस्थांचा पाहुणचार अगदी पाहण्याजोगा असतो। या परिसरामध्ये स्थानिक वारकऱ्यांना आग्रहाने भाजी भाकरी खाऊ घालतात। तर वरवणकरांचा निरोप घेऊन जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आता पंढरपूरकडे मार्गस्थ झालाय। वरवण ते उंडवडी गवळांची या मार्गाने पालखी प्रामुख्याने चार विसावे घेणार आहे। यामध्ये पहिला विसावा हा भागवत वस्ती, दुसरा पाटस आणि तिसरा विसावा हा रोटी घाटात होईल आणि शेवटचा विसावा हा वासुंदे इथं घेतल्यानंतर पालखी उंडवडी गवळांची इथं विसावेल। ज्याप्रमाणे ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात दिवेघाटाची अवघड अशी चढण असते, अगदी तशीच अवघड चढण ही संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यामध्ये पाहायला मिळते आणि ही अवघड चढण रोटी घाटाची असते। विठू माऊलीचा गजर म्हणजे